या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। कोणत्याही अवैध व्यवसायाला साथ न देता महिलांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, त्यातून तुम्हाला निश्चित रोजगार मिळेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यासाठी शासनाचा उमेद प्रकल्प व आम्ही तुमच्या सोबत आहेत, असे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं। मंद्रुप येथे परिसरातील तांड्यावरील बंजारा समाजातील महिला व तरुणींचा ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत उद्योग व्यवसायासाठी मेळावा घेण्यात आला, त्यावेळी पोलीस अधीक्षक व सातपुते बोलत होत्या। यावेळी सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे, उपनिरीक्षक अमित कुमार करपे, ब्युटी पेजंट इंडियाच्या अनिता, उमेदचे शिवाजी, अतुल क्षीरसागर, योगेश जाधव, शेवंता चव्हाण, सरस्वती लोभे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना घाले यांच्यासह महिला मान्यवर उपस्थित होते। यावेळी राठोड यांनी मुळेगाव तांडा येथील महिलांनी ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली। येथील महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या कलाकृती दाखवल्या। तेथील महिलांनी जॅकेट बनवल्याचं सांगितलं। बनवलं छान आहे ना, हे प्रत्येकाला झालं वाटेल ना। तिथल्याच महिला म्हणत होत्या, हे माझ्या मुलीला, हे माझ्या सुनेला। तर सगळे जण यात्रेला म्हणा, मॅचिंग आजकाल फॅशन झाली आहे, तर आपलीच फॅशन आता आपण नव्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत। आणि ह्याची बाहेर 300-500 रुपये अशी प्राईज आहे। आता याला काचा कमी आहे, तर हे कमीत कमी 350 पर्यंत नक्कीच जाणार। बांगडी लाखेर बांगड्या बघितल्या आहेत तुम्ही, आता ह्या बंजारा बांगड्या जे काचा विणलेला, फक्त आपण बोटे घालायचं वाऊट ओपर आपण काचेला गाठ मिळायचं। कानीमयर आचे चणे